कणकवलीच्या अनेक रंगतदार लढती आपण पाहतोय आणि आज आता आलो आहे आपण कणकवलीच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये. या ठिकाणी शिवसेनेचे शहर प्रमुख शेखर राणे यांच्या पत्नी सुवर्णा राणे ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. त्या प्रथमच निवडणूक लढवत आहेत नगरपंचायतीची. मॅडम मला सांगा, प्रथमच निवडणूक लढवत आहे तुम्ही, कशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळतंय, काय सांगाल एकूण निवडणुकीचे चित्र कसं वाटतंय आपल्याला? नमस्कार, मी सुवर्णा चंद्रशेखर राणे. मी प्रथमच यावेळी प्रभाग क्रमांक एक मधून नगरसेविका पदासाठी उभी आहे. अनुभव म्हणण्यापेक्षा माझ्या सरावातला हा प्रभाग आहे. आम्ही बरेच एकत्र कार्यक्रम करतो. एकत्र या कार्यक्रमातून अशा काही ज्या गोष्टी लक्षात आल्या की मी त्यांच्यासाठी बरंच काही करू शकते, करण्याची माझी इच्छा आहे. आणि ही एक माझ्यासाठी संधी आहे की मी त्यांच्यासाठी बरेच उपक्रमातून त्यांना रोजगाराची म्हणा किंवा घरगुती खातीर त्यांना मी संधी निर्माण करून देऊ शकते की त्याच्यात प्रशिक्षण म्हणा त्यांच्यासाठी अजून मला त्यांच्यासाठी काहीतरी लघु उद्योग संदर्भात काहीतरी करून देण्याची खूप इच्छा आहे की जेणेकरून प्रत्येक स्त्री ही नुसती गृहिणी न राहता ती स्वावलंबी होईल आणि त्याच्यातून बरंच काही घरात त्यांच्या चेंजेस होऊ शकतील. या दृष्टीने मला त्यांच्यासाठी काय करण्याची इच्छा आहे. मॅडम काय सांगाल की हा जो मतदारसंघ आहे तो शहरी पासून थोडासा लांब आहे, खरंच तुम्हाला वाटतं की या जो मतदारसंघ आहे तो विकासापासून वंचित राहिलेला आहे? नक्कीच असं वाटतं, कारण बाजारपेठेतला एरिया आणि आमच्या ग्रामीण हा जो भाग राहिलाय, कारण इथे सुविधा मला खूप कमी आलेल्या दिसल्या बाजारपेठेच्या दरम्यान. त्यांच्यापर्यंत त्या पोहोचल्या जात नाहीत असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्या बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की ज्या आम्हाला फार उशिराने कळतात, त्याच्यामुळे विकासाला नक्कीच इथे प्रॉब्लेम येत आहे. तुम्ही काय सांगाल, तुम्ही काय प्रामुख्याने काय इथल्या समस्या आहेत त्या सोडवणार? उदाहरणार्थ रस्ते असतील, गटराची समस्या असेल, अशा कोणत्या समस्या तुम्ही प्रामुख्याने सोडवणार? महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, कसं आश्वासित कराल? युवकांना नक्कीच मार्गदर्शनाची गरज आहे, कारण इथलं लहान मुलांपासून सुद्धा आपण जर बघाल तर ती जास्त बरीचशी मुलं व्यसनाच्या दिशेने जात चाललेली आपल्याला दिसतात. हे का होतंय याचा अभ्यास होणं खूप गरजेचं वाटतंय. त्याच्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची, योग्य व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन होण्याची गरज आहे. त्यांना एक प्रॉपर दिशा मिळणं गरजेचं आहे. त्या दिशेसाठी त्यांना प्रोत्साहित व्हायला, त्याच्यासाठी आपण कोणीतरी त्यांना मार्गदर्शनासाठी कोणतरी बोलवून त्यांना तसं योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे. त्याच्या दृष्टीने जर काय करता आलं तर खूप महत्वाचं काम झाल्यासारखं मला वाटेल. रस्त्याच्या बाबतीत म्हणाल तर आतापर्यंत काय झालं आणि काय नाही हे पाठची उकारत काढण्यापेक्षा आपण पुढे अभ्यास करून त्याच्यात अजून काय चांगलं आपल्याला करता येईल ते करण्याचा अभ्यास करून नक्कीच पुढे प्रयत्न केला जाईल. नक्कीच, माझ्याबरोबर शेखर राणे आहेत. माझा त्यांना एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण गाव विकास आघाडी ही इथे पाहायला मिळते. तुम्ही मराठा समाजाचे नेते आहात जिल्ह्याचे, काय सांगाल, गाव मराठा गाव पॅनल उभं राहिलंय, काय त्याचा परिणाम होऊ शकेल? गाव पॅनल एक असं आहे, गावातला भाग हा नाही म्हटलं तरी 25% आणि इतर भाग कणकवली 75% झालाय. त्यामुळे गावाचा प्रभाव किती पडेल हे म्हणजे परीक्षण करण्याची गरज आहे गावाला. आणि त्यांनी कसं केलं, पहिल्यापासून त्यांना असं झालं की पक्ष किंवा पक्ष काम करणारी माणसं त्यांना पहिल्यापासून त्यांनी लांब ठेवलं. त्यामुळे कसं, जी आता ही धडपड चालू असते ती पक्षाच्या माध्यमातूनच असते किंवा राजकारणाच्या माध्यमातूनच असते. ती गावातल्या अशा रोजगार करणाऱ्या व्यक्तींना किंवा असं कायम कशात नसणाऱ्या व्यक्तींना ते माहीत नसतं किंवा काय करायला पाहिजे किंवा काय ते त्यांना तिथपर्यंत ते पोचत नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतं की म्हणजे हे एकदम सोपंच आहे, पण ते राजकारण एवढं सोपं असतं तर प्रत्येकाने ते केलं असतं. माझा तुमच्याकडे एक प्रश्न आहे की गाव पॅनल असलं तर त्यांच्या मागे एक मराठा समाजाचं पॅनल लावलेलं आहे, बॅनर लावलेला दिसतो, काय सांगाल? तुम्ही सुद्धा मराठा समाजाचं काम करताय, मराठा समाज शिवसेना आणि मराठा समाज एक गणित असतं, त्यामुळे समाज म्हणून त्यांच्या पाठीची लोक उभे राहतील का? राहतील ना, नक्कीच राहतील. कारण कसं आहे, शेवटी शिवसेना पण 80% समाजकारण 20% राजकारण असं आमचं ते ब्रीद वाक्य आहे, त्याप्रमाणे सगळं काम चालूच असतं. त्यामुळे आता मग बघायला गेलं तर ओपन नगराध्यक्ष पदाचं हे होतं, रिझर्वेशन होतं, आणि त्यातनं आता ओपन बघायला गेलं तर एकच कॅन्डिडेट हा गाव पॅनलचा आहे आणि बाकी जगे आहेत ते इतर ओबीसी वगैरेच आहेत. त्यामुळे त्याचा प्रभाव नक्की पडेल. पण शेवटी कसं, आमचा पक्ष हा शेवटी आम्हाला पक्षाबरोबर राहायला भाग पडतो आणि ते प्रथम क्रमांकाने आम्हाला पक्षाला प्राधान्य द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही ठाम पक्षाच्याच मागे राहून आमचे जे कॅन्डिडेट असतील त्यांना विजय करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. कसं आश्वासन कराल मतदारांना की शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करा?
आता शिवसेना भाजप युती आमची शिवसेना भाजप युतीचे उमेदवार इथे आम्ही युती केलेली आहे शिवसेना भाजपची आणि त्याप्रमाणे आता नगराध्यक्षाचे उमेदवार संदेश पारकर आहेत आणि आता इथे नगरसेविका म्हणून माझी मिसेस सुवर्ण राणे आहे. तर मतदारांना आवाहन करताना आज जे 15-20 वर्ष बघितलं तर इथे जो विकास ग्रामीण भागात जो व्हायला पाहिजे तो झालेलाच नाहीये. म्हणजे रस्ते तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे रस्ते गटार किंवा लाईटची व्यवस्था थ्री फेज कनेक्शन आता इथे आमच्या इथे आता मेस्त्री अवाड आहे पुढे त्यांचे जे रंधा मशीन वगैरे चालायला पाहिजे ते त्यांना तेवढे व्होल्टेज मिळत नाही कारण त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे थ्री फेजचा ते झालेलं नाही. म्हणजे छोटी छोटी कामं आहेत पण ती झालेली नाही. म्हणजे एवढं 10-15 वर्ष इथले स्थानिक नगरसेवक असून सुद्धा तिथपर्यंत ते पोहोचले नाही म्हणजे ह्याचं कुठेतरी दुःख वाटतं. मॅडम तुम्ही कसं आवाहन करतो मतदारांना की शिवसेनेच्या किंवा की मौन तुम्हाला मतदान करा तुम्ही काय वेगळेपणा मतदारसंघासाठी वेगळ्या योजना राबवणार आहात. मी एक महिलांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याचं माझं ध्येय आहे तेव्हा महिलांच्या दृष्टीने जे काही करता येईल ते मी करण्याचं माझं ध्यास असेल त्या दृष्टीने मी जे काही करता येईल ते मी करणार आहे. तेव्हा माझं सर्वांना आवाहन असेल की तुम्हाला नवीन बदल एक चांगला एक बदल नवीन घडून आणायचं असेल तर नक्कीच मला मतदान करा आणि तुम्ही दिलेलं मतदान फुकट जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. तर नक्कीच हे होते राणे कुटुंबीय. सुवर्ण राणे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांनी आश्वासित केले आहे की 100% मी नवी असली तरी शहराच्या विकासासाठी माझं योगदान असेल आणि शहराचे प्रश्न मी प्राधान्याने सोडवणार आहे अशा प्रकारचं आश्वासन दिलंय. प्रभाग क्रमांक 1 आहे हा इथूनच सुरुवात होणार आहे मत मोजणीची त्यामुळे आपल्याला पाहायला लागेल मतमोजणीत पहिला निकाल काय येतो कोणाच्या बाजूने येतोय. कॅमेरामन राजा दळवीसह विकास गावकर कोकण नाव कणकवली.